मगाशी देखील मी बोललो त्या चित्रफितीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, विरोधी पक्ष नेत्याने कधी सत्तेशी समझौता करायचा नसतो. विरोधी पक्ष नेत्याने सत्तेशी संघर्ष करायचा असतो. आमचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी सांगायचे की विरोधी पक्ष नेत्याने सत्तेशी संघर्ष करायचा असतो. समझौता करणं सोपं असतं, सत्तेपुढे नमणं सोपं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की त्या ठिकाणी दिल्लीच्या दरबारी गेल्यानंतर देखील मी राजासारखाच वागेन, मी सत्तेसमोर झुकणार नाही हे सांगणारे छत्रपती होते आणि त्यांचेच आपण सेवक आहोत. आणि म्हणून सत्तेपुढे झुकणारा नाही, संघर्ष करणारा अशा प्रकारचा नेता लागतो आणि त्यासोबत पायाला भिंगरी लावावी लागते. विरोधी पक्ष नेता हा जिथे घटना आहे तिथे पोचला पाहिजे, जिथे दुःख आहे तिथे पोचला पाहिजे, जिथे दैन्य आहे तिथे पोचला पाहिजे. आणि तुम्ही महाराष्ट्रातली कुठली घटना काढून बघा, गेल्या वर्षभरात घटना घडली आणि तिथे प्रवीण दरेकर गेले नाही असं आपल्याला पाहायलाच मिळत नाही. काही ठिकाणी मी देखील पोचू शकलो नाही, पण प्रवीण दरेकर त्या ठिकाणी पोचले होते. मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे.